तर मनोज रांगे आपल्या मागण्यांवर ठाम आहेत, मी तिन्ही राजांचा आदर करतो असं त्यांनी म्हटलेलं आहे. उदयनराजे भोसले यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे, आर्थिक निकषांवर आरक्षण द्यावं मग तो कुठल्याही समाजाचा असावा असं त्यांनी वक्तव्य केलं होतं आणि त्यावर जरांगे पाटलांनी प्रतिक्रिया दिली आहे. उद्या मराठा आरक्षणावर विशेष अधिवेशन बोलावण्यात आलेलं आहे. दरम्यान मराठा समाजाला टिकणारं आणि कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण देणार असल्याचं मुख्यमंत्री शिंदेंनी म्हटलंय. तर सरकारनं सगळे सोयऱ्यांबाबत कायदा पारित करावा अशी मागणी जरांगेंनी केली आहे. अन्यथा 21 तारखेपासून आंदोलनाची दिशा ठरवणार असल्याचा इशारा सुद्धा जरांगे पाटलांनी दिलाय. तर विशेष अधिवेशनामुळे काहीही होणार नसल्याची प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी दिली आहे. उद्या विधानसभेमध्ये विशेष अधिवेशन आपण घेतलंय मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी. ओबीसी किंबहुना इतर कुठल्याही समाजाला धक्का न लावता, इतर कुणाचंही नुकसान न करता मराठा समाजाला टिकणारं कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण देण्यासाठी खास विशेष अधिवेशन उद्या आज होईल. आजचा दिवस आहे, उद्याचा दिवस आहे. अधिवेशन सुरू व्हायच्या अगोदरही स्पष्टीकरण देऊ शकतात की आम्ही चर्चा करणार आहेत 20 तारखेला किंवा 21 आम्ही 21-22 वाट बघणार आहेत. जरी मागासवर्ग आयोगाचा अहवाल घेऊन सरकारनं कायदा पारित केला तरी तोही याच गोरगरिबाच्या आंदोलनामुळं त्यांना ते मिळतं आहे. परंतु याचा अर्थ असा नाही की तुम्ही सगळे सोयऱ्यांची अधिसूचना तुम्हीच काढली आणि अंमलबजावणी करणार नाही, तर असं होणार नाही. तुम्हाला अधिसूचना त्याची अंमलबजावणी करावीच लागणार आहे, नसता 21 आंदोलनाची दिशा ठरणार आहे. मग मात्र बोलणंसुद्धा बंद होऊ शकतं. त्याने काही होणार नाही, हा विषय राज्याचा नाहीच आहे, हा केंद्रातला विषय आहे, सुप्रीम कोर्टातला विषय आहे. मी तुम्हाला मागच्या वेळेला सांगितलं होतं की ह्याच्यामध्ये टेक्निकल प्रॉब्लेम आहेत, ते सुटल्याशिवाय हे विषय पुढे जाणार नाहीत. हे सगळं झुलवलं जाते बरं का, यातनं हाताला काही लागणार नाही. मी त्या दिवशी त्यांच्या समोरच जाऊन सांगितलं होतं ना की होणार नाही म्हणून.